औरंगाबादमधल्या देवगिरी रस्त्यावर औरंगाबाद शहरापासून 16 किलोमीटर अंतरावर अजिंठा डोंगर रांगेपासून वेगळा झालेला एक छोटा डोंगर आहे. आजूबाजूच्या सपाट परिसरामुळे हा डोंगर उठून दिसतो. या डोंगरावर दगडात कोरलेला एक सुंदर किल्ला आहे, तोच भंगसीगड. या किल्ल्यावरील दगडात कोरून काढलेल्या भुयारात असलेल्या भंगसाई देवी मंदिरामुळे औरंगाबाद परिसरातील लोक या गडाला भंगसाईगड या नावाने ओळखतात. भंगसाई देवी ट्रस्टने भुयारी मंदिरावर नवीन मंदिर व गडावर जाण्यासाठी पायऱ्या बांधल्यामुळे गडावर औरंगाबाद परिसरातील लोकांचा वावर वाढलेला आहे. भंगसीगड औरंगाबाद ते देवगिरी रस्त्यावर आहे. देवगिरी किल्ला पुरातत्व खात्याच्या ताब्यात असल्याने सकाळी 9 वाजल्यानंतर त्याचे दरवाजे उघडतात. त्यामुळे औरंगाबादहून सकाळी 7 वाजता निघून प्रथम गड भंगसीगड पाहावा. तो पाहण्यासाठी साधारण 1 तास लागतो. देवगिरी या राजधान्याच्या गडाशी जवळी व गडावर कातळात खोदलेला टाकी व गुहा पाहता हा गड 7व्या किंवा 8व्या शतकातला असावा. भंगसीगड चढताना गडमाथ्याच्या थोडा खाली उजव्या बाजूला दगडात कोरलेली एक गुहा आहे. गुहेच्या पुढे सिमेंटच्या पायऱ्या संपून दगडात खोदलेल्या पुरातन पायऱ्या लागतात. या पायऱ्या चढून गेल्यावर दगडात कोरून काढलेल्या उत्तरेकडे तोंड असलेल्या गडावर प्रवेश होतो. प्रवेशद्वाराची कमान मात्र उद्ध्वस्त झालेली आहे. दाराच्या डाव्या बाजूस तटबंदीचे अवशेष आहेत. दारातून गडमाथ्यावर प्रवेश केल्यावर पूर्व व पश्चिमेला पसरलेला चिंचोळा गडमाथा दिसतो. गडावरील सर्व अवशेष पश्चिमेला असल्यामुळे उजव्या बाजूला भंगसाई देवी गडाकडे मंदिराकडे चालत जावे लागते. वाटेत मंदिरासमोर एक बुजलेला टाक पाहायला मिळतो. भंगसाई देवीच्या मूळच्या भुयारी मंदिरावर नवीन मंदिर बांधलेलं आहे. मंदिरात असलेल्या पायऱ्यांनी भुयारात उतरून भंगसाई देवीच्या मूर्तीचे दर्शन घ्यावे. मूर्तीच्या डाव्या बाजूच्या असलेल्या झरोक्यातून रांगत गेल्यावर एक प्रशस्त गुहेत पोहोचतो. या दगडात कोरून ठेवलेल्या गुहेला 25 खांब आहेत. या गुहेचे तोंड दक्षिणेला आहे. ही गुहा 2 स्तरात खोदलेली आहे. उजव्या बाजूस पाण्याचे विशाल टाक खोदलेले आहेत. या रचनेमुळे उन्हाळ्याच्या दिवसात गडावरील शिबिंदीला पाणी आणि थंडावा एकाच ठिकाणी उपलब्ध होत असे. या गडाच्या उजव्या गुहेच्या कोपऱ्यात गणपतीची मूर्ती, शिवलिंग व नंदी ठेवलेले आहेत. त्याचे दर्शन घेऊन गुहेच्या दक्षिणेकडील बाजूने बाहेर भंगसाई देवीच्या मंदिरामध्ये एक कोरडा टाक आहे. तेथून पुढे गेल्यावर डाव्या हाताला वळून खाली उतरावे. येथे गडाच्या दुसऱ्या दक्षिणाभिमुख दरवाजाचे अवशेष पाहायला मिळतात. या दरवाजा समोरच दगडात खोदलेल्या गुहा आहेत. त्याचा उपयोग देवडीप्रमाणे होत असावा. आज या गुहांच्या वरचा दगड पडल्यामुळे या गुहा बुजलेल्या आहेत. हा दरवाजा पाहून परत गडमाथ्यावर यावे. पुढे गेल्यावरती कातात खोदलेले एक खिडकी टाका. टाक्याच्या आत 4 चौकोनी खिडक्या कोरलेल्या आहेत. या टाक्याच्या बाजूला कातळात कोरलेले शिवलिंग व नंदी आहेत. या टाक्याच्या पुढे उजव्या हाताला वळून खाली उतरावे. येथे कातळाच्या पोटात 3 दालन असलेले खांबटाक कोरलेले आहेत. या टाक्यासमोरील भिंतीत एक गोल झरोका कोरलेला आहे. हे टाक पाहून पुन्हा गडाच्या माथ्यावरती येऊन पश्चिम टोकाकडे चालत जाताना वाटेत एक जोड टाक पाहायला मिळते. या टाक्यात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. त्याला लागूनच एक कोरडा पडलेला टाक पाहायला मिळतो. या टाक्यांच्या तळाला एक आयताकृती खड्डा कोरून काढलेला आहे. या टाक्याच्या जवळ एक बैठा घर बांधलेला आहे. येथून किल्ल्याची पश्चिम टोक पाहून प्रवेशद्वाराकडे या ठिकाणी आपली गड फेरी पूर्ण होते. भंगसीगडाच्या पायथ्यापर्यंत खाजगी वाहनांनी जाता येते. औरंगाबाद ते वेरूळ रस्त्यावर औरंगाबाद शहरापासून शरणकोट गाव साधारण 10 किमीवर आहे. येथून डाव्या बाजूचा रस्ता औरंगाबाद ते देवगिरी रेल्वे लाईन ओलांडून पलीकडे MIDC कडे जातो. या रस्त्यावर भंगसीगडाचा एकमेव डोंगर आहे. तेथेच गडाची दिशा दाखवणारे फलक लावलेले आहेत. या रस्त्यावरती डावीकडे जाणारा रस्ता भंगसीगडाच्या पायथ्यापर्यंत जातो. पायथ्यापासून गडावर जाण्यासाठी 15 मिनिटे ते 30 मिनिटे लागतात. औरंगाबादवरून वेरूळ, मनमाड, 40 गावकडे जाणाऱ्या STने शरणपूर फाट्यावर उतरावे. तिथून चालत पाऊण तास किल्ल्यावर जाता येते. किल्ल्यावरती राहण्याची सोय नाही.